आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी येथे गेल्या अनेक वर्षापासून शहरात भटक्या गायींचा प्रश्न गंभीर बनला होता. पालिकेने सातत्याने मालकांना नोटिसा देऊनही गायींचा बंदोबस्त न केल्याने तब्बल 14 भटक्या गायी ताब्यात घेऊन पालिकेने जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोशाळा धामणी तालुका मावळ येथे पाठवले आहेत. इचलकरंजीत भटक्या गायींची संख्या मोठी आहे. शहरातील मुख्य मार्गावरच गायी घोळक्याने फिरतात आणि रस्त्यावरच ठाण मांडून बसल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत होता. याबाबत तक्रारी वाढल्याने पालिकेने सातत्याने गायींच्या मालकांना नोटिसा देऊन त्यांना बंदिस्त जागेत ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही गायींचा बंदोबस्त होत नसल्याने नोटिसीची मुदत संपल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने 14 भटक्या गायी ताब्यात घेऊन वाहनातून त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक महाजन, डॉक्टर जितेंद्र उपरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते.